कार्तिक कृष्ण पंचमी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. परिवहन न 2 महिन्यात सुधारणा न केल्यास खाजगीकरणाचा पालिका आयुक्तांचा इशारा. मासुंदा तलावातही आता म्युझिकल फाउंटन आणि ठाण्याच्या शास्त्रीय तंत्रनिकेतनात एकाच विषयात 450 विद्यार्थी अनुत्तीर्ण. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील शास्त्रीय तंत्रनिकेतनामधील 450 विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास करण्यात आल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाब विचारताच व्यवस्थापनानं या विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्याचं आश्वासन दिलंय. वागळे स्टेट इथे शास्त्रीय तंत्रनिकेतन असून यामध्ये सुमारे 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी यापूर्वीच्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या 6 महिन्याच्या लेखी परीक्षेत एकाच विषयात 450 विद्यार्थी नापास झाले. फक्त 20 ते 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी यावर प्राचार्यांशी संपर्क साधला असता प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. यामुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे धाव घेतली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विषयातील गांभीर्य ओळखून तत्काळ शास्त्रीय तंत्रनिकेतनात धाव घेतली. मात्र प्राचार्य तिथे उपस्थित नसल्यानं संतप्त झालेल्या आव्हाड यांनी प्राचार्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासून देण्याची मागणी केली. सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यावर प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे हे पेपर पुन्हा तपासण्याचं आश्वासन दिलंय. परिवहनचा कारभार येत्या 2 महिन्यात न सुधारल्यास परिवहन सेवेचं खाजगीकरण करण्याचा इशाराच पालिका आयुक्तांनी दिला आहे. परिवहनच्या ताफ्यात नव्या बसेस आल्या तरी परिवहनचा गाडा रुळावर येण्याची चिन्ह दिसत नाहीत. वारंवार सूचना आणि आदेश देऊनही परिवहन सेवेमध्ये सुधारणा न झाल्यास येत्या जानेवारी महिन्यानंतर परिवहन सेवेला संचलनातील तूट भरून काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत फेरविचार करण्यात येईल. तसंच 2 महिन्यात न सुधारल्यास वेळ पडली तर खासगीकरणाचाही विचार करण्यात येईल असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. त्यामुळे परिवहनचे 2500 कामगार धास्तावले आहेत. महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी परिवहन सेवेच्या कामाचा आढावा घेऊन परिवहन सेवेच्या कामाची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी परिवहन सेवेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून उर्वरित 2 महिन्यात परिवहन सेवा न सुधारल्यास परिवहन सेवेच्या खाजगीकरणाबाबतही विचार करण्यात येईल असंही बजावलं. गेल्या बैठकीत आयुक्तांनी 6 महिन्यात परिवहनच्या कारभारात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु तरीही परिवहनमध्ये कसलीही सुधारणा झाली नसल्यानं जानेवारीपर्यंत यामध्ये सुधारणा झाली नाही तर परिवहनला संचलनातील तूट भरून काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत फेरविचार करावा लागेल असा इशाराच पालिका आयुक्तांनी दिला आहे. काँग्रेस गटनेते राजन केणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया पक्षात उमटल्या असून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. केणे यांच्या प्रवेशाबाबत मुंब्रा राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडे राजीनामे सोपवण्याचा निर्णय कळवा मुंब्रा विधानसभा उपाध्यक्ष करीम खान यांनी जाहीर केला आहे. तर दुसरीकडे अनेक नाराज दिग्गज MIM शी संधान साधत असल्याचं सांगितलं जात आहे. आयाराम गायराममुळे
ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटीपासून दूर असलेल्या राष्ट्रवादीच्या अभेद्य किल्ल्यात मुंब्र्यात राष्ट्रवादीत नाराजी पसरली. याला निमित्त ठरलं अनेक पक्षांच्या वाऱ्या करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या काँग्रेस गटनेते राजन किणे दाम्पत्यासह अन्य नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचं. या प्रवेशानं मुंब्र्यात राष्ट्रवादीची तटबंदी अधिक भक्कम झाल्याचं भासत असलं तरी हा फुगा 2 दिवसातच फुटला. या आजीमाजी नगरसेवकांच्या प्रवेशानं मुंब्र्यामधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवून राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यात राष्ट्रवादीचे निखिल सिंग, शिर डायघर वॉर्ड अध्यक्ष अक्रम खान, कळवा मुंब्रा विधानसभा उपाध्यक्ष करीम खान, शानू पटेल उर्फ शाहनवाज, मुंब्रा विभाग महासचिव जफर मोहम्मदी आदींनी मुंब्र्यात पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. मात्र त्यांचे राजीनामे अद्याप मंजूर करण्यात आले नसले तरी सर्वजण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मोठं वादळ घोंगावत असून मुंब्र्यात राष्ट्रवादीचा कणा असलेल्या दिग्गजांनी ओवेसी यांच्या MIMशी जवळीक साधल्याची चर्चा आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. महापालिकेच्या शहर विकास विभागाच्या सहाय्यक संचालकांना पालिका आयुक्तांचे आदेश न पाळल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पालिकेतील शहर विकास विभाग नेहमीच वादात सापडतो. यात शहर विकास विभागातील नस्ती त्रयस्थ व्यक्तीला न दाखवण्याचे आदेश असतानाही कागदपत्र दाखवणं, विभागामध्ये अनावश्यक लोकांच्या प्रवेशावर नियंत्रण न ठेवणं आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत दिलेल्या आदेशाची कार्यवाही न केल्यानं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप गोहिल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी शहर विकास विभागामधील नागरिकांची अनावश्यक वर्दळ नियंत्रणात आणावी, विभागातील नस्ती ही त्रयस्थ व्यक्तीला न दाखवता संबंधित व्यक्तीलाच दाखवावी, तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत दिलेल्या प्रशासकीय आदेशाची कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले होते. या प्रशासकीय आदेशांचं पालन न केल्यानं संचालक गोहिल यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. भारतीय डाक विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जुन्या चलनी नोटा बदलून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष काउंटरवर पहिल्याच दिवशी 8 लाखाहून अधिक रकमेच्या चलनी नोटा बदलून देण्यात आल्या. सुमारे 250 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कक्षात स्थापन करण्यात आला असून दररोज सकाळी 10 ते 2:00 सुरू राहणार आहे. टपाल विभागानं 6 कर्मचारी आणि 2 अधिकारी उपलब्ध करून दिले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारीही त्यांना मदत करत आहेत. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या जुनं चलन बदलण्यातल्या अडचणी विचारात घेऊन टपाल विभागाच्या वरिष्ठ उप अधीक्षिका बिपाशा दास आणि सहाय्यक अधीक्षक DK परब यांच्याशी चर्चा करून हा कक्ष सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. भारतीय टपाल विभाग सध्या बचत खाते, पुनरावृत्ती खाते, राष्ट्रीय बचत पत्रे, PPF, सुकन्या समृद्धी योजना, जनधन योजना, अटल पेन्शन योजना, मासिक आय योजना, टाइम डिपॉझिट, टपाल विमा योजना इत्यादी योजना राबवत आहे. टपाल विभागाकडे 50 रुपयात बचत खातं उघडून त्यामध्ये जुन्या नोटांचा भरणा करू शकतात आणि नंतर आपल्या गरजेप्रमाणे या खात्यामधून रक्कम काढू शकतात.
पुरातन ठाण्याची ओळख असलेल्या मासुंदा तलावाच्या सौंदर्यात आता रंगीत संगीत कारंजाची भर पडणार आहे. या संबंधीचा प्रकल्प राबवण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून या संबंधीचा प्रस्ताव शासनाकडून येत्या सर्वसाधारण सभेपुढे सादर केला जाणार आहे. यापूर्वीच रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून उपवन तलावात म्युझिकल कारंज उभारण्यात आलं आहे. याच धर्तीवर मासुंदा तलावातही कारंज उभारण्यात येणार असून यामुळं ठाणेकरांच्या तलावपाळीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. शहरातील विविध भागात अनेक तलाव असून त्यापैकी मासुंदा तलाव शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. शहराचा मानबिंदू म्हणून या तलावाची ओळख आहे. मासुंदा तलावाच्या काठावर गडकरी रंगात नसून तलावाच्या मधोमध असलेल्या मंदिरामुळं तलावपाळीचं सौंदर्य खुलून दिसतं. ठाणेकरांची चौपाटी म्हणून मासुंदा तलाव ओळखला जातो. संध्याकाळच्या वेळी मासुंदा तलावाच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी किंवा घोडागाडीतून रपेट मारण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. या तलावाच्या परिसरात एमपी थिएटर उभारण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. या थिएटरच्या परिसरातच तलावामध्ये म्युझिकल कारंज उभारलं जाणार आहे. रंगीत संगीत कारंजाचा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर राबवण्यात येणार आहे. या कामाचा ठेका 15 वर्षासाठी ठेकेदाराला दिला जाणार असून वीज बिलही त्यास भरावं लागणार आहे. या ठेक्यापोटी संबंधित ठेकेदाराला जाहिरातीचे हक्क दिले जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी महापालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसला तरी यामध्ये ठेकेदाराचा लाभ होणार आहे. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. परिवहननं 2 महिन्यात सुधारणा न केल्यास खासगीकरणाचा पालिका आयुक्तांचा इशारा. मासुंदा तलावातही आता म्युझिकल फाउंटन आणि ठाण्याच्या शास्त्रीय तंत्रनिकेतनात एकाच विषयात 450 विद्यार्थी अनुत्तीर्ण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.